कोपरगावतील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीस्थान येथे 3 जुलै 2023 रोजी भव्य गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा आश्रमाचे मठाधिपती विश्वस्त परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधुसंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशी बाबाजींच्या समाधीची महापूजा, नित्यनियम विधी, सत्संग व प्रवचन, बाबाजींच्या पादुका उत्सव मूर्तीची महापूजा, साधुसंतांचे प्रवचने सकाळच्या सत्रात संपन्न होणार आहे। तसेच महाप्रसादाचे वाटप होणार असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन हरिभक्त परायण भाऊ पाटील महाराज त्र्यंबकेश्वर यांनी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त माहिती देताना केले आहे। जन्मायणारा जीव परस्वाधीन असतो, त्याला कोणाकडून तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि पहिलं मार्गदर्शन आईकडून मिळतं। आईकडून मिळणारं, वडिलांकडून मिळणारं, परिवाराकडून मिळणारं आणि आसपासच्या वातावरणातून मिळणारं मार्गदर्शन कदाचित त्याचं प्रापंचिक जीवन सुखी करण्यासाठी असेल, पण मनुष्य जन्माचा खऱ्या अर्थानं धन्यता प्राप्त करण्याचा मार्ग कशात आहे त्यासाठीचा बोध केवळ केवळ संत सद्गुरूच करू शकतात। आणि म्हणून प्रत्येक जीवाला गुरुची आवश्यकता आहे। गुरु तिथं ज्ञान आणि जिथं ज्ञान तिथं समाधान असतं। आणि अशा वंदनीय गुरु परंपरेचा आदर व्यक्त करण्यासाठी, त्या गुरु परंपरेप्रती आपल्या सेवेच्या अभिव्यक्ततेसाठी भारतीय मुहूर्तांमध्ये आषाढ पौर्णिमा ही व्यासपूजा गुरुपौर्णिमा सांगितली आहे। या गुरुपौर्णिमेचा उत्सव यावर्षी 3 जुलै 2023 सोमवारी होणार आहे। त्याच परंपरेने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज ज्यांनी लाखो लोकांना आणि हजारो परिवारांना पावित्र्याचा, परमार्थाचा, परमोच्च आविष्कार देऊन जीवनात धन्यता मिळवण्याचा मार्ग दिला, त्यांच्या आध्यात्मिक कार्याची उतराई, त्यांच्या आध्यात्मिक कार्याची एक प्रकारची सेवा आणि पूजा करण्याचा हा मुहूर्त सर्व भाविकांना या कार्यक्रमात येण्यासाठी आम्ही आग्रहाचं निमंत्रण करतो। सकाळी 9 ते 10 वाजता राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या दिव्य उत्सव मूर्तींचं आणि चरणपादुकांचं वेदोक्त षोडोपचारे पूजन आरती होईल। त्यानंतर समस्त उपस्थित संतांपैकी काहींकडून आपल्याला एक प्रवचनाचा लाभ होईल आणि मग दुपारी 12 वाजता सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे। पुन्हा एकदा आपण सर्वांनी यावं असं सर्व साधुवृंदांच्या, विश्वस्त मंडळांच्या, भक्तमंडळांच्या वतीनं आम्ही आग्रहाचं निमंत्रण देतो। जय जनार्दन।